हेलो, इतने हेलो, कुठे आहेस? साय इतने इथंच? कुठं? साय रे कुठे अगं इथं कुठं नेमकं? कुठं असते मी? यावेळी तुला असते? माहित नाही कुठे असते मी? आ तुला विचारलं तर सांग ना, कुठे आहेस तू? मला काय झालंय तुला? कुठं काय झालंय, मी फक्त विचारतोय कुठे असतं. घरी आहे. आधी सांगायचं ना मग, घरी आहेस म्हणून. लस घ्यायला जायचं का उद्या? अरे मी घेतली आजच. काय घेतली? आपण आपलं ठरलं होतं ना की सोबतच लस घ्यायची म्हणून. घेतली आता मी, जाऊ दे. जाऊ दे, तुला चेष्टा वाटते काय? आम्ही फक्त तुझ्यासाठी थांबलोय लस घ्यायचा. जाऊ दे ना, सोड ना. सोड ना. अरे काय येडी बिडी झाली का तू? आपलं ठरलं होतं ना की आपण सोबत लस घ्यायची म्हणून, मग एकटी कसा गेलीस का तू? अवेलेबल होती म्हणून घेतली. अरे कुठे घेतली लस? इंद्रे समाज मंदिरात आणि सोबत कोण होता? मी एकटीच होते. एकटी इथं लसीकरण केंद्रावर माणसाचा बाजार भरायला लस घ्यायसाठी, आणि तू बरी एकटी होती का? हा म्हणजे बाकी लोक पण होते पण मी एकटीच होते, सोबत कोणी नव्हतं माझ्या. खरंच एकटी होतीस तू? आता खोटं कशाला बोलू जाणू तुझ्यासोबत? रावला नव्हता तुझ्या सोबत? बोल की आता, काय दातखिळी बसली का तुझी? हा रावल्या नव्हता का तुझ्या सोबत इथं? सोबत नव्हता तो पण तिथेच होता आणि मी पण तिथेच होते. आता का मला शिकवायलेस का तू? हा चिवत्या वाटतो का मग तुला? चिडतो काय तू विनाकारण? वेडा झालास का? चिडतो का म्हणजे? आम्ही फक्त तुझ्यासाठी लस घ्यायचं थांबलोय, आणि तू त्या रावल्यासोबत जाऊन खुशाल लस घ्यायलीस, तुझ्या जीवाला काही लाज बीज आहे का नाही? अरे सोबत नव्हता तो, आम्ही फक्त सोबत तिथे होतो. अगं वरणावर भात टाकलं काय, भातावर वरण टाकलं काय, सारखंच असतं ते. त्या रावल्याच्या मायची वॅक्सिन हाणली त्याच्या. इथं मला लस भेटत असून देखील मी फक्त तुझ्यासाठी थांबलोय, पण शेवटी तू घालायची ती लस घातली. चिडतो कशालाय? मी येते ना तुझ्यासोबत उद्या लस घ्यायला. आता काय दोन्ही डोस एकदाच घेते का लसीचे बाई? एक त्या राहुल्या संघ एक माया संघ. तू या आईचा करोना हानला तू. या तू जर असं करशील हे जर मला आधीच माहित असतं ना, तू लसीकरण पद्धतशीर आधीच उरकून टाकलं असते मी. उंदरी कुठली? मला नाही बोलायचं, जा बाय.